नमस्कार। महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या एका निर्णयामुळे सगळ्याच वयोवृद्ध आणि आजारी माणसांची समस्या चुटकीसरशी सोडवली जाणार आहे। यामुळे या महाराष्ट्राच्या निर्णयामुळे राज्यातल्या वयोवृद्धांची अडचण दूर होईल अशी स्थिती आहे। स्वतः राज्याचे आरोग्य संचालक यांनी या मोहिमेचा शुभारंभ केलाय असं समजतंय। कोणती आहे ही मोहीम आणि काय आहे हे सगळं जाणून घेण्याआधी पहिल्यांदा आपण हा व्हिडिओ बघा। देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना थेट कोरोनाची दुसरी लस त्यांच्या घरी जाऊन म्हणजे सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन देण्यात आली। या मोहिमेचा शुभारंभ केला तो राज्याचे आरोग्य संचालक तात्या लहाणे यांनी। महाराष्ट्र या विषयातलं पुरोगामी राज्य ठरलंय। एका वयोवृद्ध नेत्याच्या घरी स्वतः जाऊन लस देऊन आरोग्य विभागानं या नव्या मोहिमेचा शुभारंभ केल्यासारखंच आहे। दुसरीकडं केंद्रानं याचा आदर्श घ्यावा अशी स्थिती आहे। देशाचे पंतप्रधान स्वतः जाऊन लस घेतात याचा अभिमान मिरवता मिरवता नव्वदी पार गेलेल्या लालकृष्ण अडवाणी यांना देखील दिल्लीत रुग्णालयात जाऊन लस घ्यावी लागलेली आहे। आपण तो फोटोही पाहत आहात की लालकृष्ण अडवाणी दिल्लीतल्या एका रुग्णालयात जाऊन लस घेत आहेत। पण महाराष्ट्रानं वयोवृद्ध नेत्यांची अशी अवस्था होऊ नये यासाठी घेतलेली काळजी निश्चितच कौतुकास्पद आहे। राज्याच्या नेत्याला राज्याच्या नव्हे देशाच्या नेत्याला आजारपणातून उठल्यानंतर रुग्णालयात जाण्याची तसदी होऊ नये यासाठी ती लस त्यांना घरी जाऊन देण्यात आली। ही एक प्रकारची आरोग्य विभागाची उत्तम मोहीमच आहे। त्यामुळं मुंबई असो पुणे असो की औरंगाबाद या प्रत्येक शहरातल्या वयोवृद्धांना आता आपल्या घरी लस मागवता येऊ शकेल कारण राज्याच्या आरोग्य संचालकांनीच या मोहिमेचा शुभारंभ केलेला आहे। खरं तर या मोहिमेबद्दल राज्याच्या आरोग्य विभागाचं कौतुकच करायला हवं। आजवर अनेक प्रश्न होते। प्रश्न असे होते की एखाद्या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय, शस्त्रक्रिया झाली आहे किंवा दुसऱ्या एखाद्या कोरोनाशिवायच्या आजारातून तो बरा झालाय, एखाद्याचं ऑपरेशन झालंय, तर त्याला लस द्यावी की नाही हेही प्रश्न असायचे। इथे लस द्यायला गेल्यावर आरोग्य केंद्रामध्ये 15 दिवस थांबा, महिनाभर थांबा असे सल्ले दिले जात होते। पण आता शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच्या अवघ्या काहीच दिवसामध्ये ही लस दिली गेल्यामुळं या लसीचा आता रुग्णांवर देखील परिणाम होणार नाही आहे, त्यामुळं दुष्परिणाम होणार नसल्यामुळं आता लस कोणालाही देता येऊ शकणार आहे हेही या निमित्तानं स्पष्ट होतं आहे। अर्थात याबाबतचा जो निर्णय घ्यायचा आहे ते डॉक्टर आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच घेण्यात येईल, पण अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींना लस देण्यामध्ये कोणतीही अडचण नाही हे राज्याच्या आरोग्य संचालकांच्या उपस्थितीमध्ये स्पष्ट होत आहे। राज्याचे आरोग्य संचालक पद्मश्री डॉक्टर तात्यासाहेब लहाणे हे अत्यंत संवेदनशील मनाचे वैद्यकीय अधिकारी आहेत, ज्यांनी जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांना लसीकरण करताना त्यांच्या पाठीवरती मदतीचा हात ठेवलेला आहे। तुम्हाला दिसेल ते शरद पवारांना लस देताना त्यांच्या पाठीमागं हात ठेवून आहेत 2 वेळा, तुम्हाला दिसेल ते उद्धव ठाकरेंना लस देताना त्यांच्या पाठीमागं आहेत, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या लस लसीकरण करताना स्वतः तात्यासाहेब लहाणे जातीनं हजर आहेत। इतकंच काय, विरोधी पक्षातल्या देवेंद्र फडणवीसांना आणि प्रवीण दरेकरांचं लसीकरण करताना सुद्धा तात्यासाहेब लहाणे मागं हात ठेवून जातीनं हजर होते। राज्यातल्या डोळ्यांच्या आजार असलेल्या रुग्णांची काळजी करता करता आता राज्यातल्या नेत्यांच्या लसीकरणाची काळजी देखील तात्यासाहेब लहाणे जातीनं संचालक म्हणून करतायत ही गोष्ट महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे। कोणताही नेता असो तिथे डॉक्टर लहाणे असतात हे एक नवे समीकरण आता आपल्याला दिसू लागलंय। महाराष्ट्राचं राजकारण तंदुरुस्त ठेवण्यासाठी लहाणे प्रयत्न करतायत। मधल्या काळात त्यांच्याकडून फडणवीसांच्या सरकारमधल्या मंत्र्यांवरती आरोप झाले होते, त्याच्या आधी फडणवीसांचं सरकार असताना त्या सरकारचं कौतुकही करून झालं होतं, थोडंसं राजकीय वातावरण बिघडलेलं होतं, पण ते दुरुस्त करण्यात तात्यासाहेब लहाणे यशस्वी ठरलेले आहेत।
आणि त्यासोबत महाराष्ट्रातल्या जनतेला त्यातल्या त्यात ज्येष्ठ नागरिकांना ज्यांची वयाची 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत, जे दवाखान्यात जाऊ शकत नाहीत, अशा लोकांसाठी स्वतः तात्यासाहेब लहाणे यांनी ही योजना सुरू केली आहे असं समजत आहे. आता त्या लोकांना आपल्या घरी डॉक्टरांना बोलवून लस घेता येणार आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र आनंदला आहे. मोदींच्याही पुढे एक पाऊल जाऊन, म्हणजे अगदी मोदींनी अडवाणींची चिंता केली नाही, पण महाराष्ट्राच्या सरकारने शरद पवारांना घरी जाऊन लस देऊन या मोहिमेचा शुभारंभ केला आहे. अर्थात ही मोहीम महाराष्ट्रात कधीपासून सुरू होणार आहे यासंबंधीची अधिक माहिती राज्याचा आरोग्य विभाग आणि आरोग्य संचालक तात्यासाहेब लहाणे नक्कीच देऊ शकतील. आपण तोपर्यंत वाट बघूया की आपल्याही ज्येष्ठांना घरी येऊन लस कधी मिळणार आहे. बाकी या उपक्रमाबद्दल, हा उपक्रम सुरू केल्याबद्दल राज्याच्या आरोग्य विभागाचं खरोखर अभिनंदन करायला पाहिजे आणि मोदींना सांगायला पाहिजे की आपण अडवाणींना हॉस्पिटलला जायला भाग पाडलं, पण इथल्या अडवाणींना मात्र इथल्या सरकारने घरी जाऊन लस दिली. खरोखरच हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षात घ्यावी अशी गोष्ट आहे. नमस्कार.